भक्ति संगमा श्री हनुमते नमो नमः। जय हनुमान संकट मोचन जय हनुमान, जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत बलधारी, केसरी नंदन त्रिभुवन वंदन अंजनी सूत संकट मोचन नाभ आपुले, संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी। जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान, जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। संकट चाचा निकट नयेती जो ये आपुल्या चरणी, संकट चाचा निकट नयेती जो संकट मोचन नाभ आपुले, संकट मोचन नाभ आपुले सकल संकटे तारी। जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान, जय हनुमान जय हनुमान संकट मोचन जय हनुमान। थोड़ी फळ जरी मिळाली तरी आमच्या दोघांची भूक शांत होईल, तुला दंड भोगावा लागेल। महर्षी अंगवाहन हनुमानांना विलंबा करता क्षमा करो वा ना करो, हे कार्य पूर्ण करण्यात हनुमानांनी अत्यंत शीघ्रता केली आहे। हा उडण्याचा विचार कोणाचा होता? मी केवळ यांना अभ्यास करण्याकरता सांगितलं होतं गुरुदेव, मला कळत नाही की इतक्या उंचावरून कसा काय आघात होतो, म्हणूनच उडण्याचा सतत अभ्यास करत राहिला पाहिजे। माहित नाही पण तुला इतके बळ कुठून मिळाले हनुमान, तुझा स्पर्श होताच मी हवेत उडायला लागलो। मी तुला उडवण्याचा प्रयास केला होता परंतु तू स्वतःला सांभाळूच नाही शकलास, खूपच दुर्बल आहेस तू। हनुमानांचं बळच सर्व संकटांचं कारण आहे, त्याच्या शक्तीला उचित दिशा द्यावी लागेल जेणेकरून ती रचनात्मक कार्याच्या उपयोगी पडू शकेल। हनुमान हनुमान, प्रणाम गुरुदेव। आपण इथे या समय? तू रात्रीच्या या प्रहरी इथे काय करीत आहेस? आपल्या गुरुभ्रातांच्या जखमेवर लेप लावत होतो गुरुदेव। आता तो कसा आहे? लेप लावल्याने त्याला खूप बरं वाटत आहे गुरुदेव। आता उद्यापासून संध्या यज्ञ आणि हवनाचा संपूर्ण कार्यभार तुझ्यावर राहील। जशी आज्ञा गुरुदेव। आणि हो स्मरण असू दे, जर तुझ्याकडून काहीही त्रुटी राहिली तर आम्ही तुला कदापि क्षमा करणार नाही। होय गुरुदेव। आता प्रतिदिन हनुमानालाच हवनाची व्यवस्था करावी लागेल। आम्हाला तर काहीच करायचं नाहीये, केवळ आहुतीसाठीच तर यायचंय। उचित केलं गुरुदेवानी, खूप शक्ती प्रदर्शन झाले। गुरुजींची सेवा कर, आपल्या शक्तीचे प्रदर्शन कर हनुमान, प्रज्वलित कर हुंकर मार अजून मार। हुंकर मार अजून मार शक्तीचं प्रदर्शन कर, हुंकर मार आणि शक्तीचं प्रदर्शन कर आणि प्रज्वलित कर, हुंकर मार आणि प्रज्वलित कर, हुंकर मार आणि प्रज्वलित कर,
फुंकर मार प्रज्वलित कर, फुंकर मार प्रज्वलित कर, शक्तीचं प्रदर्शन कर, शक्तीचं प्रदर्शन कर, शक्तीचं प्रदर्शन कर, शक्तीचं प्रदर्शन कर। गुरुदेव, मला हनुमानाने भाजले, आ आ भाजले मला, आ हनुमान। गुरुदेव हे माझ्यावर हसत होते। गुरुदेव हे सर्व माझ्या बळाची परीक्षा घेत होते, म्हणूनच मला क्रोध आला। अनर्थ, घोर अनर्थ, तू आमच्या धैर्याची सीमा ओलांडली आहेस, खंडित केलायस आमचा विश्वास। तू एकट्या तुझ्यामुळे आम्ही आमच्या अन्य शिष्यांना संकटात नाही पाडू शकत। एक वेळ नाही, आम्ही तुला अनेकदा सूचित केले आहे, अनेकदा, की तू आपल्या बळावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कर, प्रयत्न कर, परंतु तू करीत नाहीस। एकदाच नाही तर 100 वेळा तू शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आम्हाला पीडित केले आहेस। परंतु मी जाणून बुजून असं काहीच नाही केलंय गुरुदेव। तुम्हाला दुःखी पाहून मलाही दुःख होतं गुरुदेव, परंतु मी काय करू, मी तर केवळ। शांत हो तू, आता शांत हो आणि जा इथून। उद्यापासून तू कोणतेही कार्य करणार नाहीस। हवन यज्ञासाठी मला काहीच कष्ट करायचे नाहीत गुरुदेव। आम्ही सांगितले ना, कोणतेही कार्य करणार नाहीस, जा आपल्या कुटीमध्ये जा। नाही, एवढा कसला विचार करत आहात स्वामी? तुम्ही सुद्धा कोणती तरी लीला करण्याचा विचार तर नाही करीत आहात? नाही देवी, आम्ही कोणतीच लीला करण्याचा विचार करीत नाही आहोत, अपितु आम्ही शिवांची लीला पाहून अचंबित आहोत। प्रभू, भगवान शिव अशी कोणती लीला करीत आहेत ज्यामुळे आपण स्वयं अचंबित आहात? देवी, अचंबित अशा करीत आहोत की भगवान शिवाच्या प्रेरणेने अंगवाहन ऋषींनी बालक हनुमानाच्या चंचलतेवर अंकुश लावण्यासाठी आश्रमाचे कोणतेही कार्य न करण्याची आज्ञा दिली आहे। परंतु स्वामी, हनुमान तर त्यामुळे अत्याधिक विचलित होत आहे, ह्यामुळे त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होऊ शकतो। स्वामी, देवी तुम्ही चिंता करू नका, हनुमान गुणांचे सागर होणार आहेत आणि त्यांचे शिक्षण दैवयोगाने पूर्ण होईल। अनर्थ, घोर अनर्थ, तू आमच्या धैर्याची सीमा ओलांडली आहेस, एकट्या तुझ्यामुळे आम्ही आमच्या अन्य शिष्यांना संकटात नाही पाडू शकत। एक वेळ नाही, आम्ही तुला अनेकदा सूचित केले आहे, अनेकदा, की तू आपल्या बळावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कर, प्रयत्न कर, परंतु तू करीत नाहीस। एकदाच नाही तर 100 वेळा तू शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आम्हाला पीडित केले आहेस। मी तर केवळ। शांत हो आणि जा इथून। उद्यापासून तू कोणतेही कार्य करणार नाहीस। हवन यज्ञासाठी मला काहीच कष्ट करायचे नाहीत गुरुदेव। आम्ही सांगितले ना, कोणतेही कार्य करणार नाहीस, जा आपल्या कुटीमध्ये जा।
इथे माझी आवश्यकताच काय आहे? काय अर्थ आहे इथे राहण्यात? गुरुदेवांनी कोणतेच कार्य न करण्याची आज्ञा दिली आहे, मग काय मी नुसतं शांत बसून राहायचं? गप्पपणे पाहत राहायचं गुरुभ्रातांना? मी शांत नाही राहू शकत गुरुदेव, माझी शांत राहण्याची प्रकृतीच नाहीये. हनुमान, तू खूप दुःखी आहेस ना हनुमान? मी गुरुदेवांना काहीच नाही सांगितलं. मला माहितीये की तू जाणून बुजून काहीच केलं नाहीयेस, तुझ्याकडून कोणतीच चूक नाही झालीये, पण गुरुदेवांना कोण कसं समजावेल? तू आपल्या कुटीत जा, जर गुरुदेवांनी पाहिलं तर ते पुन्हा क्रोधित होतील. परंतु मला निद्रा येत नाहीये, पुन्हा पुन्हा तीच घटना डोळ्यांसमोर येते. मानस म्हणत होता की तुझ्याकडून चूक घडलीये. मानसनेच गुरुदेवांना सांगितलं की केवळ तुझ्यामुळेच सर्व गुरुभ्राता संकटामध्ये सापडलेत. परंतु तो असं का म्हणाला? माझ्यामुळे तर कोणावरही कोणतंच संकट नाही ओढवलं आणि माझी मानसशी काही वार्ताही नाही झाली. मला काय माहित, मी तर केवळ त्यांचं बोलणं ऐकलं. तो एकांतात गुरुदेवांशी बोलत होता. मी आत्ताच विचारतो त्याला. थांब हनुमान, मानसला माझ्याबद्दल काही नको बोलूस, नाहीतर तो माझ्यावर क्रोधित होईल. ठीक आहे. मानस! हनुमान, हनुमान, जाऊ दे हनुमान, तू सोड त्याला. गुरुदेव, 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 मला वाचवा गुरुदेव, मला वाचवा गुरुदेव. काय झालं मानस? वाचवा मला, वाचवा गुरुदेव. मानस, मानस, काय झाले गुरुदेव? हनुमान, हनुमान, काय झाले हनुमानाला? कुठे आहे हनुमान? तो माझं पाठलाग करतोय गुरुदेव. मला खूप भीती वाटते गुरुदेव, मला वाचवा गुरुदेव. संकटमोचन जय हनुमान. हा सत्य नाही बोलत आहे गुरुदेव. मला मानसला काहीतरी विचारायचंय. हे काय चाललंय? माझ्या काही लक्षात येत नाहीये गुरुदेव. मानस तुम्हाला म्हणाला होता की मी आपल्या गुरुभ्रात्यांसाठी संकट आहे म्हणून. तुला विचारायचे काय आहे? मला हे विचारायचं आहे गुरुदेव, किती कोणतं संकट आहे, काय वाईट केलं आहे मी कोणाचं? हे विचारण्याचा उचित समय नाही आहे. तुला आश्रमाचे नियम ज्ञात नाहीत का? हा माझ्या कुटी जवळ आला होता गुरुदेव. मी ह्याच्याकडे नव्हतो गेलो. मानस, तू हनुमानाच्या कुटी जवळ काय करीत होतास? आणि तुम्ही हे जे सगळं काही करीत आहात ते योग्य नाही आहे. रात्र ही खेळण्या बागडण्यासाठी नसते, रात्र ही विश्राम करण्यासाठी असते. आणि हनुमान, मी तुला या आधी समजावले होते की रात्रीच्या प्रहरी जागरण कदापि उचित नसते. यद्यपि जरी मानसने मला काही सांगितले असले तरी मी तुला काहीही बोललेलो नाही. आणि सत्य असत्याचा निर्णय करणं माझे कार्य आहे, तुझे नाही. आणि तुला काही विचारायचेच होते तर मला विचारायचे होते. तुम्ही दोघेही आपापल्या कुटीमध्ये जा आणि विश्राम करा. हनुमान, तू आपल्या कुटीमध्ये का जात नाहीयेस? जा आणि विश्राम कर. मला सुमेरूस जायचं आहे गुरुदेव. काय हे अचानक सुमेरूस जाण्याचे काय सुचले? माता पित्यांचं स्मरण होत आहे गुरुदेव.
आणि तसंही तुम्ही मला कोणतंच कार्यही सांगणार नाही आहात का? तुम्हीच तशी आज्ञा केली होती. तू इथे पुत्रास शिक्षण ग्रहण करण्यासाठी आला आहेस आणि मी तुला विद्या ग्रहण करण्यापासून नाही रोखलं, अन्य कार्य करण्यापासून यासाठी रोखलं की तू मन योगापासून विद्या ग्रहण करू शकशील म्हणून. आणि मी जाणतो की आश्रमाचे जे जीवन असते ते अत्यंत कठीण अशा परिस्थितीने परिपूर्ण असते, परंतु तुला याची सवय करावीच लागेल पुत्रा. परंतु माझं इथे मन लागत नाही आहे गुरुदेव. हनुमान, प्रारंभी कोणत्याच शिष्याचे मन नाही लागत, काही दिवसानंतर तुझेही मन लागेल इथे. मला माता पित्यांकडे जायचं आहे गुरुदेव. इथे राहून मला आपल्या गुरुभ्रात्यांवर संकट नाही बनायचं आहे. याचा निर्णय करणं माझे कार्य आहे. जर तू मला संकट वाटत नाहीयेस तर तू का चिंता करीत आहेस? हनुमान, इथे जे कोणी शिष्य विद्या ग्रहण करण्यासाठी येतात जोपर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना त्यांच्या माता पित्यांना भेटण्याची अनुमती नाही देत. हनुमान, मी आजवर कोणत्याही शिष्यास आपल्या माता पित्याला भेटण्याची अनुमती दिली नाही. जर मी अनुमती तुला दिली तर ते आश्रमांच्या नियमांचे उल्लंघन ठरेल. एकदा पुनश्च विचार कर. प्रातःकाळी आपण पुन्हा वार्तालाप करू. आता जा आणि विश्राम कर. जशी आज्ञा. संकट मोचन जय हनुमान. हा कसला संभ्रम आहे स्वामी. या अशा प्रकारे हनुमान आपले शिक्षण पूर्ण करू शकतील? हनुमानाच्या जीवनात विद्येचे विशेष महत्व आहे देवी. त्यांच्या ज्ञानाची तुलना पृथ्वी लोकात दुसरे कोणीच नाही करू शकत. परंतु त्यांची इच्छा तर आपल्या माता पित्यांकडे जाण्याची आहे. आश्रमाच्या जीवनात त्यांना रस नाही वाटते. महर्षी अंगवाहन याच कारणाने चिंतित आहेत. अशा परिस्थितीत ते इतके मोठे ज्ञानी कसे होऊ शकतील स्वामी? हनुमान आज जे काही आहेत ते समस्त देवतांच्या विचारांचेच परिणाम आहेत. तो प्रत्येक प्राणी ज्ञानी आहे ज्याला विचार करता येतो. आणि विचार तर प्रत्येक प्राणी मात्राच्या मनात असतोच देवी. आवश्यकता तर केवळ त्या विचारांना दिशा देण्याची आहे. म्हणूनच ज्ञान योगाला या विश्वातील प्रथम योग मानला जातो. तुमचे उचित आहे स्वामी, परंतु काय हनुमान खरच इतके मोठे ज्ञानी झाले आहेत का कि त्यांच्या ज्ञानाला केवळ दिशा देण्याची आवश्यकता आहे? आम्ही तर आधीच हे स्पष्ट केले आहे देवी, हनुमान स्वयं एक विचार आहेत आणि ज्ञान तर विचारांचेच एक रूप आहे. पुन्हा महर्षी अंगवाहन यांच्याकडे येण्याची काय आवश्यकता होती हो स्वामी? महर्षी अंगवाहनच हनुमानांना एक अर्थपूर्ण दिशा देणार आहेत देवी. महर्षी अंगवाहनांकडे परत येणे ही हनुमानांच्या जीवनातील विकासाची प्रक्रिया आहे देवी. आणि महर्षींना सुद्धा हे सत्य पूर्णपणे माहिती आहे. मग आता महर्षी अंगवाहन हनुमानांना त्यांच्या मात्या पित्यांकडे जाण्यापासून थोपवू शकतील स्वामी? याचे उत्तर तर समयाबरोबरच मिळेल देवी. आता तुम्हीच सांगा महादेव, मी काय करू, कुठे जाऊ, कोणाकडे जाऊ मी महादेव? कसं राहू मी आश्रमात? इथे तर कोणी माझं
म्हणणं सुद्धा ऐकून घेत नाही. कोणतंही कार्य करण्यास गेलो तर अवहेलनाच पदरी पडते. कोणाला मदत करायला गेलो तर त्याचे परिणाम विपरीतच होतात महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओ गुरुदेव सुद्धा माझं म्हणणं समजू नाही शकत महादेव. ते मला सुमेरू जाण्याची परवानगी सुद्धा देत नाहीत. माहित नाही मी मानसचं काय वाईट केलं होतं की त्याने गुरुदेवांना माझ्याबद्दल अशा उलट सुलट गोष्टी सांगितल्या. तो मला असा उपद्रव का करीत आहे? काय हवंय त्याला? यद्यपि या गदेने त्याचे पूजन केले असते तर पुन्हा मीच दोषी ठरलो असतो. ह्या विपरीत माझे सुमेरूस जाणेच योग्य होईल. हनुमान विद्या पूर्ण केल्याशिवाय येऊ शकत नाहीत. ऋषीवर त्यांना अनुमती देऊच शकत नाहीत. संकट मोचन नाव आपुले, संकट मोचन नाव आपुले, सकल संकटे ता